आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रांगोळी येथील पूरग्रस्त आणि दलितांना भूखंड द्यावा, भूखंड लाटणाऱ्यांची चौकशी करा. सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना रांगोळीतील ग्रामस्थांनी एक निवेदन देऊन अन्याय होऊ नये अशी भावना व्यक्त केली आहे. 2005 साली महापूर आला. गरीब सामान्य भूमिहीन शेतमजूर कष्टकरी श्रमिक पीडित वंचित राहिले. या गरिबांना गट नंबर 642 1 जमीन देण्याचं ठरलं होतं, पण अद्याप गरिबांना जमीनच मिळाली नाही आणि ही कारणाची जमीन लाटण्याचा प्रयत्न होतोय. काही धनिकांचा या जमिनीवर डोळा आहे. आम्हा गरिबांना उपलानी करू नका, आम्हाला जागा हवी आहे आणि ती रांगोळीत मिळायला हवी. आपण जागा देणार नाही अशी भूमिका घेऊ शकत नाही, मात्र लिलाव प्रक्रियेचं जे थोटांड आहे त्याचा विचार करणं आवश्यक आहे. शासनानं रांगोळी येथील गरिबांच्या आणि वंचितांच्या प्रश्नावर लक्ष देणं आवश्यक आहे असं मत पूरग्रस्तांनी व्यक्त केलंय. ग्रामपंचायतीनं ठराव करावा आणि ही जमीन आम्हाला देऊन टाकावी अशी मागणीही आता केली जात आहे. संजय कुरणे, नंदकुमार कांबळे, नितीन कांबळे, आकाश एव्हाळे, तुषार एव्हाळे, रोहित आवडे सगळ्यांनी गरिबांना न्याय मिळावा अशी भूमिका घेतली आहे. महानकारी न्यूज साठी रांगोळीहून दत्तात्रय कदम. परत आपण आम्ही ग्रामसेवेच्या ठरावाद्वारे शिवाय ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचारी आपले सदस्य उपसरपंच सगळ्यांनी मिळून तसंच प्रांत साहेबांना भेटून तसं जी सर कागदपत्र दिलेले आहेत ते थांबावं या उद्देशानं आमच्याबद्दल पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. मिटिंग असं घेतलेली आहे, त्यांच्यासोबत झालेले आहेत आणि चर्चा आमची त्यांनी स्वतः सांगितलंय. प्रांत साहेबांनी आपले चंद्रदादा पाटील साहेब त्यांच्याशी चर्चा करून तर तो आम्ही काही निर्णय घेऊ असं सांगितलं. चर्चेला मध्ये बघू.